नमस्कार, मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काय समजावू, सकाळी व्हिडिओ दिलाय, कुठल्याच बातमीचा कशाचाच परिणाम भीतीपोटी मार्केटवर होत नसतो हा आपण पुन्हा अनुभव घेतला आहे. म्हणजे लोकांना वाटतं की हा भाव परत दिसेल की नाही, काही लोक लॉसमध्ये विकूनही टाकतात. पण मार्केटचा विचार जर तुम्ही स्वतःच्या आयुष्याबरोबर केलात तर आयुष्यात सुखदुःख येतात. जो त्या दुःखाला धैर्याने तोंड देतो तोच पुढे सरकतो. मार्केटमध्ये तसंच आहे. तुम्ही म्हणाले सांगणं फार सोपं आहे, नाही हो तसं. मी 20-22 वर्ष आज मार्केटमध्ये. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही काय करता? तर मी सुरुवातीपासून साधारण 6-7 महिने गेले की असं मार्केट पडणं वगैरे असतं. तर कधी कधी असं होतं की मी एखादा शेअर विकला आहे आणि त्यानंतर तो पुढे 25 रुपये वाढला आहे, 30 रुपये वाढला आहे. अर्थातच मी माणूस आहे, मलाही वाईट पडतं, अरे ते पैसे मला मिळाले असते. तर अर्थात विकलेल्याची किंमत माझ्या लक्षात असतेच, तरी पण मी वहीत लिहून ठेवते आणि मग मी कितीला विकले ते पाहते. आणि तो शेअर जर चांगला असेल, क्वालिटी शेअर असेल, तर मग तो पुन्हा मी माझ्या पोर्टफोलिओला 150-200 रुपये मार्केटच्या मंदीमध्ये स्वस्त मिळत असेल तर घेऊन ठेवते. आणि मग पुढच्या वेळेला विकताना थोडी चूक कमी होते किंवा तेवढ्याच भांडवलात अधिक पैसे मिळू शकतात. म्हणजे पुष्कळ शेअरच्या बाबतीत असं झालं आहे. म्हणजे एकाने विचारलं तुमचा पोर्टफोलिओ सांगा, आम्हाला मदत होईल. माझ्या पोर्टफोलिओमुळे काहीच मदत होणं शक्य नाही, कारण 20-22 वर्षाचा पोर्टफोलिओ तो, अर्धे अधिक शेअर विकून झालेत, अर्धे अधिक शेअर खूप जुने आहेत. त्या जुन्या भावाचा आत्ताच्या भावाचा काहीही संबंध नाही. पण तुम्हाला ज्याचा संबंध आहे, तसं टाटा एलेक्सी सांगते मी तुम्हाला, त्या टाटा एलेक्सीचं फुटसी का कशात समावेश व्हायचा होता, त्या दिवशी 3 वाजून गेल्यानंतर त्याच्यात बाईंग येईल असं सांगितलं होतं. आणि काहीतरी 8000 रुपयाच्या आसपास शेअरचा भाव चालू होता. मी म्हटलं या टाटा एलेक्सीला धावऱ्या मुंग्यासारखा पळतो, स्पीड त्याचा खूप असतो, बीटा जास्त आहे. म्हणून मग मी काहीतरी 8460 आसपास विकायला लावलं. आणि त्या दिवशी माझे, मला आता नीट आठवत नाही, पण 2 शेअर का 5 शेअर काहीतरी विकले गेले. आणि त्यानंतर तो शेअर झपाट्याने वाढत गेला आणि काहीतरी 10000 रुपयाच्या आसपास गेला. तर मग मी तो विकलेला भाव लक्षात ठेवून दिला. मी काही सगळेच्या सगळे शेअर विकत नाही, 2 शेअर विकते, 5 शेअर थोडे थोडे विकते, पण मार्केटवर गेलं की विकते, बसून राहत नाही नुसतीच. मग ते शेअर जे विकले ते मी लक्षात ठेवले, मग आता त्याचा भाव स्वस्त झाला आहे बघा, 6000च्याही खाली आला आहे. मग आपल्याला तो शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये हवा असेल तर योग्य वेळ बघून टाकता येतो. आता जी माणसं करोनाच्या काळामध्ये मार्केटमध्ये आली आहेत त्यांना व्हिक्स म्हणजे काय, व्हिक्स वाढल्यावर मार्केटमध्ये कशी हालचाल होते हे माहीत आहे, त्याच्यावरनं त्यांनी लेसन घेतलं असेल. करोनाच्या काळामध्ये काय होतं, फार्मा शेअर वाढले होते, हॉस्पिटलचे शेअर वाढले होते, लॅबचे शेअर वाढले होते. नंतर त्यांना ॲक्टिव फार्मा इन्ग्रेडियंट म्हणजे API
सप्लाय करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांचे शेअर वाढले होते. तर अशा शेअर आता आपल्याला शोधून काढले पाहिजेत. आज तुम्ही बघाल तर त्याच्यातसुद्धा मार्क्सन फार्मा आज 62-63 रुपयावर होता. फार्मा वाढायला लागला की इंद्रप्रस्थ मेडिकल गेल्या वेळेलाही वाढला होता, काहीतरी 108 रुपयापर्यंत आपण करोनाच्या कारकिर्दीमध्ये तो गेलेला बघितला. तर तुम्ही आता शनिवार रविवारी सगळ्या फार्मा कंपन्या, लॅबच्या कंपन्या, हॉस्पिटलच्या कंपन्या, MNC फार्मा कंपन्या, केमिकल कंपन्या याची एक लिस्ट बनवून ठेवा. त्याच्यातले कुठले शेअर स्वस्त झाले, घेण्यायोग्य झालेत का हे बघा. तुमच्याकडे पैशाची सोय असेल किंवा काही तुम्ही हायेस्ट भावाला विकले असतील तर ते तुम्हाला स्वस्तात घ्यायला मिळतील. मी तुमच्यासाठी काही लिस्ट केली आहे. लिस्ट करणं काही कठीण नाही, काय मोठा तुम्ही करता बरोबर आहे. मी काही विशेष त्याच्यामध्ये केलं नाही, पण काही काही जणांना गुगलला ते काढता येत नाही किंवा कंटाळ येतो म्हणा. तर फार्मामध्ये आपण MNC फार्मा म्हणजे मल्टीनॅशनल किंवा जगभर काम करणाऱ्या कंपन्या आणि भारतात काम करणाऱ्या कंपन्या असं पण विभाजन करू शकतो. काही आयुर्वेदिक औषधं विकणाऱ्या पण कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये अरविंदो फार्मा, सन फार्मा, सिप्ला, लुपिन, सिंजिन, बायोकॉन, ग्लेनमार्क, झायडस, अजंता अशा बऱ्याच कंपन्या तुम्हाला शोधता येतील. त्याच्यामध्ये लॅबचे शेअर गेल्या वेळेला वाढले होते. मग लॅबचे कुठले कुठले शेअर लिस्टेड आहेत आणि कोणते स्वस्त झाले आहेत, 52-week हाय कुठला आहे ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हीज लॅब, मेट्रोपॉलिस, लालपाक, इपका, लायका लॅब, मोरप्पन लॅब सध्या वाढतो आहे पहा, विजया डायग्नॉस्टिक. आता फार्मामध्ये तुम्हाला डॉक्टर रेडीज लॅबोरेटरीसुद्धा म्हणतात, ज्योती लॅब, थायरो केअर हे सगळे शेअर घेता येतील. फार्मामध्ये तुम्हाला शिल्पा मेडिकेअर, सुवेन, ग्लँड फार्मा, ॲलेम्बिक, मार्क्सन, स्ट्राइड्स फार्मा, ॲस्ट्राझेनेका, ॲबॉट असे, फायझर, ग्लॅस्को बरेच शेअर असे तुम्हाला शोधून मिळतील. त्याच्यामध्ये हॉस्पिटलचे शेअर येतील. हॉस्पिटलच्या शेअरमध्ये तुम्हाला अपोलो हॉस्पिटल, ॲस्टर DM, कृष्णा डायग्नॉस्टिक, नारायण हृदयालय, ग्लोबल हेल्थ म्हणजे मेदांता, आत्ता नुकतं लिस्टिंग झालं आहे ते, फोर्टीज हेल्थ केअर, मॅक्स हेल्थ केअर किंवा शॅल्बी असेसुद्धा हॉस्पिटलचे शेअर. केमिकल शेअर येतील, त्याच्यामध्ये ग्रॅन्युअल्ससारखे शेअर तुम्हाला मिळतील, आरती ड्रग्स, विनती ऑर्गॅनिक्स असे काही शेअर तुम्हाला मिळू शकतील. तर असे शेअर तुम्ही शनिवार रविवारमध्ये ते काम करा. करोना जर वाढला, गेल्या वेळेला करोनाच्या याच्यामध्ये लोक पॅक फूड खात होते, त्यामुळे पॅकिंग मटेरियलवाले शेअर गेल्या वेळेला चालले होते. ब्रिटानियाचा शेअर गेल्या वेळेला चांगला चालला होता, कारण बाजारामध्ये तुम्हाला मारीच्या बिस्किटाचं शॉर्टेज होतं, डेटॉलचं शॉर्टेज होतं, कारण लोक पॅक आणि ज्यांना मधुमेह आहे किंवा काही आजार आहे त्यांना ते मारीची बिस्किटं वगैरे खायला सांगतात, त्यामुळे बाजारात मारीची बिस्किटं गेल्या वेळेला मिळत नव्हती. तर अशा पद्धतीचं पॅक फूडचे जे सगळ्या इंडस्ट्री आहेत त्यांचे शेअर गेल्या वेळेला चालले होते. किंवा पॅकिंग मटेरियल ज्या कंपन्या विकतात त्या पॅकिंग मटेरियलला सुद्धा मागणी खूप होती. सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्यांना मागणी होती, किंवा लिंडे इंडियासारख्या ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांना मागणी होती.
तर असे शेअर तुम्ही शोधून काढा, त्याची एक लिस्ट बनवा आणि त्याच्यामध्ये काही हालचाल दिसते का ती पहा, आणि त्याप्रमाणे जर हालचाल वाटली तरच एंट्री घ्या। कारण आज तुम्ही डिव्हीज लॅब बघा, डिव्हीज लॅब जिथून वाढायला सुरुवात झाली तिथून 200 रुपये वर गेला, आणि तेवढाच 200 रुपये संध्याकाळी खालीसुद्धा आला। त्यामुळे आपण प्रवाहाच्या बरोबर जात असलो तर आपला ट्रेड होतो, पण आपण जर प्रवाहाच्या विरुद्ध असलो तर आपला ट्रेड होत नाही, पैसे अडकून पडतात। त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात ट्रेड घ्या, नाहीतर थांबून राहा। अजूनही मार्केट पडेल, पण कदाचित आता ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे म्हणून 17,800 झाल्यानंतर 18,000 पर्यंत थोडीशी रॅली येईल आणि पुन्हा मार्केट पडेल, तर 17,500 पर्यंत जाईल असं वाटत आहे। तर जे शेअर तुमच्या लिस्टमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत ते अगदी 2-2, 5-5 कमी कमी किमतीला गोळा करा। म्हणजे 500 रुपयाला घेतला आहे तर लगेच तुम्ही 495 घेतला तर चांगला ॲव्हरेज होणार नाही, तर 60-70 रुपये तुम्हाला दुसरा लॉट घेताना तो कमी भावाला मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने खरेदी करा। पण वाढत असताना व्हॉल्यूम पाहिजे, आणि शेअर पडत असताना त्याचं व्हॉल्यूम कमी झालं पाहिजे। त्याच वेळेला ते शेअर पडायचे थांबले आहेत असं तुमच्या लक्षात येऊ शकेल। बघा जमत आहे का, थोडंसं मार्गदर्शन जसं करता येईल तसं मी करण्याचा प्रयत्न केला आहे। बाकीच्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये वाचायला मिळू शकते। पुढच्या महिन्यात 14 आणि 15 तारखेला मी क्लास घ्यायचं ठरवलं आहे। क्लास ठाण्याला असेल, त्याच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 नमस्ते।